ज्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील त्यावर्षी आमदार नितेश राणे हे आलिशान मर्सडीज गाडी बक्षीस म्हणून देणार आहेत. नितेश राणेंनी स्वतः ही घोषणा केली आहे. ते ही गाडी कोणाला आणि का देणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओतून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नितेश राणेंनी ही घोषणा करण्यामागचं कारण आहे बैलगाड्या शर्यत. पिंपरी चिंचवड येथे आमदार महेश लांडगे यांनी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. या शर्यतीत JCB सह ट्रॅक्टर बोलेरो गाडी अशी महागडी बक्षिसं होती. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह नितेश राणेंनी सुद्धा हजेरी लावली होती. त्याचा व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंनी ट्विट केलंय आणि आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी साहेब होतील त्यावर्षी आमदार महेशदादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला फायनल सम्राटला माझ्याकडून मर्सडीज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल. म्हणजे ज्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील त्यावर्षी महेश लांडगेंच्या बैलगाड्या शर्यतीत विजय मिळवणाऱ्याला राणेंकडून मर्सडीज कार ही दिली जाईल. भारतात मर्सडीज कारची किंमत ही 40 लाखांच्या पुढे आहे, त्यामुळे बैलगाड्या शर्यतीत हे सर्वात मोठं बक्षीस ठरलं तर नवल वाटू नये. देशात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील या शर्यतीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रात या शर्यतीची चर्चा होती, त्यानंतर आता राणेंच्या ट्विटमुळे या बैलगाड्या शर्यतीची आणखीनच चर्चा होते. मात्र देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री कधी होतील आणि राणे हे बक्षीस कधी देतील याची देखील चर्चा होते. राणेंच्या या अजब घोषणेबद्दल तुमची काही मतं असतील, तुम्हालाही काही मत व्यक्त करायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.